अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय जामनेर आणि एकात्मिक बालविकास कार्यालय जामनेर यांच्या विद्यमाने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, जामनेर पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील, उपसभापती लोखंडे, तहसीलदार अरुण शेवाळे इत्यादी मान्यवरांसह अंगणवाडी सेविका आशा वर्कर उपस्थित होत्या। सेविका आणि या कार्यक्रमानिमित्त जे सर्व सत्कार होते आपण इथं बोलावले आहेत ते सर्व आणि सर्व बंधू भगिनींनो, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 22 जानेवारी 2015 रोजी देशामध्ये, आपण आज बघतोय की मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होतंय आणि एक सामाजिक समस्या निर्माण होते त्यावर मात करण्यासाठी देशातील ज्या निवडक जिल्ह्यांमध्ये मुलींचं प्रमाण हे खूप कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणा राज्यातून या योजनेचा प्रारंभ केला आणि त्या निवडक जिल्ह्यांमध्ये त्या निवडक राज्यांमध्ये मुलींचं प्रमाण कसं वाढेल त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी तसेच प्रबोधन करण्यासाठी आणि मुलींचं जन्माचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत। आपल्या देशाची स्थिती बघितली तर 2011 जनगणनेनुसार आपल्या देशामध्ये 1000 मुलांमागे किंवा 1000 पुरुषांमागे 943 एवढं स्त्रियांचं प्रमाण आहे। हेच प्रमाण 2001 विचार आपण जर केला तर ते फक्त 933 होतं। त्यातही आपला महाराष्ट्र राज्याचा नंबर म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आकडे खूप मागे आहेत। ते 2011 929 होते, 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण 929 होतं, ते 2001 विचार जर केला तर फक्त 922 होतं। म्हणजे आपली परिस्थिती आपल्याला एकंदरीत जर पाहिलं तर या कार्यक्रमाचा परिणाम म्हणून सुधारताना दिसते आहे। परंतु ही बाब जर आपण 0 ते 6 मुलांचं जर जन्माचं प्रमाण पाहिलं म्हणजे चाइल्ड रेशो आपण ज्याला म्हणतो, चाइल्ड सेक्स रेशोचा जर विचार केला तर आजही हे प्रमाण खूप कमी असल्याचं आपल्याला जाणवतं। आणि आपण आज साक्षरतेच्या बाबतीमध्ये देशाची साक्षरता 75% पुढे गेलेली असून सुद्धा आज हे जे प्रमाण आहे, अगदी एक पाचवडा इथं जेव्हा आम्ही कार्यक्रम घेतला तर तिथं अशी भावना व्यक्त झाली की हे असंच जर चालू राहिलं तर एक गंभीर समस्या, सामाजिक समस्या निर्माण होईल आणि हे आपल्याला रोखायचं आहे। यासाठी आपल्याला सातत्याने सर्व प्रयत्न करायचे आहेत, यासाठी जनजागृती करायची आहे। अविरतपणे हे काम सुरू ठेवलेलं होतं पण आज जे आम्हाला काही हजर पुरस्कार मिळाला आणि आमच्या कार्याची ही दखल घेतली त्याबद्दल खरोखरच मी दोघंही आमचे बालविकास प्रकल्प अधिकारी गट विकास अधिकारी सर यांचे खऱ्या अर्थाने ऋणी राहील आणि सर खरंच आमचा तुम्ही जो सत्कार केला आहे त्याच्यापासून आम्हाला खरंच प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला आमच्याकडनं ज्या कामाची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा अधिक सरस काम आमच्याकडनं होईल अशी ग्वाही देते आणि धन्यवाद सर। उपस्थित भगिनींनो, खरं म्हणजे हा अतिशय चांगला असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। साहेबांनी जे आत्ता सांगितलं की महिलांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ती गोष्ट खरी आहे की महिलांनी पुढाकार घ्यायलाही पाहिजे, त्याच्या बाबतीतली एक गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेल पण तत्पूर्वी एक सांगतो की माझ्या भावाला 2 मुली, त्यांचे लग्न होऊन गेले आणि एवढंच नाही तर आपल्या आमदार साहेबांना सुद्धा 2 मुली आहेत, तर आपण हा विचारच करतो म्हणजे त्यांनी आपल्यासमोर आदर्शच ठेवलेला आहे आणि जर आजकाल पाहायला गेलो तर मुलींची संख्या तर कमी होत चाललेली, ते अनुरूप अशा मुली मिळत नाही आणि मिळाल्या तरी आपण हुंड्याचा हट्ट सोडत नाही साहेब बोलले तसं, तर ह्या गोष्टीमध्ये मानसिकता बदलणं आवश्यक आहे आणि हळूहळू मानसिकता बदलायला लागलेली। जर आपण विचार केला तर पूर्वीपेक्षा आता मानसिकता बदललेली, मुलीला सुद्धा तेवढंच आत्मीयतेने आणि चांगल्या पद्धतीने वाढवलं जात आहे।
म्हणजे एका ठिकाणी चांगल्या या पुस्तकात सुद्धा मी वाचलं, परंतु असं म्हटलं जातं की मुलगा वारस आहे तर मुलगी पारस आहे, मुलगा वंश आहे तर मुलगी अंश आहे, मुलगा जान आहे तर मुलगी शान आहे, मुलगा तन आहे, मुलगा तन आहे तर मुलगी मन आहे, मुलगा संस्कार आहे तर मुलगी संस्कृती आहे. आणि खरंच संस्कृती मुली महिलाच जपत आहे आताच्या घडीला. मुलगा आग आहे मोठा झाल्यावर, मुलगा आग आहे तर मुलगी बाग आहे, मुलगा दवा आहे तर मुलगी दुवा आहे, मुलगा भाग्य आहे तर मुलगी सौभाग्य आहे, मुलगा शब्द आहे तर मुलगी अर्थ आहे. आणि जीवनातला अर्थ मुलीपासून आहे, त्याचे आपल्याला ज्यांना ज्यांना मुली आहे त्या सगळ्या भाग्यवंतांना माहिती आहे. आणि मुलगा गीत आहे तर मुलगी संगीत आहे, जीवनामध्ये संगीत त्याच्यामुळेच येत असतं. एवढा असून सुद्धा आपण हा विचार करत नाही. आणि आता मला जे पुस्तक दिलं गीताताई चावरेंचं, आणि आता साहेब सांगताय ईश्वर अण्णा किंवा ते माझ्या सासूए, त्यांनी जे 3 नंबरचं म्हणजे बसल्या बसल्या चालत होता अतिशय चांगली 3 नंबरची कविता केली. शीतल हवा की झोकोसी आती हे बेटिया, शीतल हवा की झोकेसी आती हे बेटिया, एक अजीब सा सुकून दे जाती है बेटिया, कुछ ढूंढते नहीं गए घर आंगन को देखकर, जैसे कहीं रखा हो बचपन समेट कर, फिर दौड़कर गले लग जाती है बेटिया, शीतल हवा के झोंके से आती है बेटिया. ये मोठी कविता है, मंदिर फक्त पहिलंच कडवं वाचलं. आणि दुसऱ्या पुढची जी कविता दिली ती सुद्धा आपली मानसिकता बदलण्यासाठी अतिशय महत्त्वाची, म्हणजे आपण जे मुलींचा गर्भपात करतो, भ्रूण हत्या करतो, त्याच्यावर एक चांगली दिलेली त्यांनी. ते मुलीचा गर्भ म्हणतो, माँ तुम ऐसा कैसे कर सकती हो, मैं तो तुम्हारे कोख से जन्म लेना चाहती हो, मुझे मारो नहीं माँ, मैं तो जीना चाहती हूँ, क्यों मुझे तुम जग में आने से रोकती हो, माँ तुम ऐसा कैसे कर सकती हो. म्हणून मी म्हणालो की ही मानसिकता माणसांबरोबरच महिलांनी सुद्धा बदलणं आवश्यक आहे. आणि मानसिकता ज्या वेळेला बदलेल हळूहळू बदलतच चालली तो सुदिन राहील आणि तो निश्चितच जवळ येतो. आपली परिस्थिती जर कधी आपण सगळ्यांनी समन्वय ठेवला, म्हणजे पुरुषांनी महिलांनी घरातल्या, तर निश्चितच हे बेटी पाडा बेटी बचाव बेटी पाडा म्हणायचीच वेळ येणार नाही. आजकाल सुद्धा जर आपण पाहिलं तर अनुरूप मुली मिळतच नाही, त्या सुद्धा शोधाशोध करावी लागते आणि शोधाशोध केल्यावर मिळतात. तर म्हणून आपण सर्वांनी जर कधी त्या दृष्टीने ही मानसिकता बदलली सगळ्यांमध्ये, आता त्याच्यामध्ये महिलांचं मी जे बोललो दुसरी पोरगी झाली की महिला लगेच नाकून होता, दुसरी पोरगीच झाली आणि उद्याने दुसरी मुलगी झाली, उलट आनंद माना किंवा तुला मुलगी झाली. आता आजकाल मुली कमी झाल्या, त्या ती जी महिला आहे तिची माता असते तिचं सुद्धा मनोबल वाढेल आणि तिचं मनोबल वाढेल तर दुसऱ्या महिला सुद्धा तसाच विचार करतील. म्हणून आपण सर्वांनी मानसिकता बदलली तर निश्चित मी बोललो तसा बेटी बचाव बेटी थांबवण्यासाठी जी आपण कायदा केलेला आहे त्याच्याबद्दलचा तो कायदा आहे. तर मागच्या 30-40 वर्षापासून आपण पाहत आलेलो आहोत की महिला मुलींना पोटामध्ये असतानाच मारण्याचा एक चालू होतं. तर जेव्हापासून तो कायदा आला त्यानंतर त्यामध्ये खूप फरक जाणवलेला आहे. मुलींचा आदर, मुलींचा आदर, सन्मान, सन्मान करणे, करणे हे आमचे कर्तव्य आहे. हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही हुंडा घेणार नाही, हुंडा घेणार नाही, तसेच तसेच देणार नाही, देणार नाही. आम्ही स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करणार नाही, तसेच तसेच करू देणार नाही, करू देणार नाही. आम्ही श्री धर्माचे स्वागत करणार. प्रत्येक मुलीला शिकवणार. याबाबत जनजागृती करणार. अशी प्रतिज्ञा आज आम्ही घेत आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानात आम्ही सहभागी होत आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ जय हिंद जय महाराष्ट्र.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।